प्रिय विद्यार्थी मित्रों, आता तिसरा विभाग म्हणजे पद्य विभाग जो आहे तो आपल्या कृती पत्रिकेमध्ये एकूण 18 गुणांसाठी दिलेला आहे तो पाहूया। तर यामध्ये काय असणार होता, तिसरा विभाग पद्य एकूण गुण आहे 18 आणि यासाठी तिसरा, सहावा, अकरावा आणि तेरावा हे पद्य पाठ आहे आणि त्यापैकी आठवा आणि पंधरावा म्हणजे एकूण 6 पद्य पाठांपैकी आठवा आणि पंधरावा पद्य पाठ जो आहे तो भाषांतरासाठी आम्हाला नियुक्त केल्याचं काय होतं दिसून येतं। तर त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे पडतात ते आता आपण पाहूया। प्रश्न तिसरा असो, पद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत, यामध्ये एक 8 ते 12 ओळींचा पद्य उतारा जो आहे म्हणजे श्लोक जो आहे तो दिलेला असतो, ते त्यासाठी कोणते धडे आहे, तिसरा, सहावा, अकरावा आणि तेरावा या 4 पाठांपैकीच एका पाठावर काय एका किंवा 2 पाठांवरती आधारित काय केला असतो, 8 ते 12 ओळींचा एक उदाहरण पद्य उदाहरण दिलेला असतो आणि त्यावर खालील प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। त्याचा पहिला प्रश्न पाहूया, पद्यांशं पठित्वा निर्दिष्टे कृतिः कुरुत, पद्य उतारा वाचून सांगितलेल्या कृती करा। या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रकारचे प्रश्न जे असतात ते आम्हाला विचारलेले असतात आणि त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला बरोबर लिहिता आली तर त्याचे 2 गुण जे असतात ते आपल्याला मिळतात। म्हणजे पद्यांशं पठित्वा निर्दिष्टे कृतिः कुरुत हा प्रश्न आपणाला एकूण 2 गुणांसाठी विचारला जातो। आता हे प्रश्न कसे असतात ते बघूया। बघा, क प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत या प्रश्नामध्ये पद्य उतारावरती आधारित एक प्रश्न विचारलेला असतो। जसं आपल्या पुस्तकातील पेज नंबर 14 जर का तुम्ही काढलं तर त्याचा पहिला श्लोक बघा, विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परं दैवतं विद्या असतो आणि त्या श्लोकावरती जर आपण पाहिलं तर बघा प्रश्न कसा विचारला असतो, कह पशुः, प्रश्न बघा त्या ठिकाणी कह पशुः कोणत्या सांगितलेलं आहे की काय म्हणतो तो विद्याविहीन पशु, त्यानंतर कसं लिहायचं आपण की विद्या विहीन पशुः, म्हणजे उतारावरती प्रश्न जो असतो तो विचारलेला असतो आणि त्याचं उत्तर पूर्ण वाक्यामध्ये कह पशु तर विद्या विहीन पशु असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर आपल्या ठिकाणी लिहावं लागतं। आता त्यानंतर ख प्रश्न बघा, त्यामध्ये ख प्रश्न काय विचारलेले बघा, तर पद्यांशतः विशेषणं चिनुत, यामध्ये कोणकोणत्या कृती विचारल्या जातात, मेघनं कुरुत, चयनं कुरुत, मेघनं कुरुत म्हणजे काय जोड्या लावा, चयनं कुरुत म्हणजे काय निवडा शोधा आणि चतुर्थ पदम लिखत चौथा शब्द लिहा। तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी, तर मेघनं कुरुत म्हणजे काय असतं की अ गटामध्ये अ गट, ब गट असे 2 गट दिलेले असतात आणि या 2 गटांपैकी काय केलेलं असतं बघा, इथं काय असतं विद्याविहीन हा असा एक शब्द दिलेला असतो आणि दुसरीकडे ब गटामध्ये पशु मग काय करायचं मेघन कुरुत लावायचं असतात। त्यानंतर चयनम कुरुत म्हणजे काय केलं केलेलं असतं, हा शब्द जो असतो विद्याविहीन हा शब्द दिलेला नसतो, इथं रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेलं असतं आणि आपण इथं काय करायचं विद्याविहीन हा शब्द आपण त्या ठिकाणी काय करायचा असतो योजायचा असताना म्हणायचं चयनम जो शोभा आणि चतुर्थ पदम लिखत या प्रश्नामध्ये काय असतं बघा, तर विद्या जी आहे ती काय असते विद्या राजसे पूज्यते न तु धनम,
विद्याविहीनः पशुः। तर काय दिले असतं, चार शब्द दिले असतात, विद्या बघा मग काय दिलं तिथं, राजसूजने असा इथं बनवून दिला असतो। तर मग काय करतात पदाच्या ठिकाणी, तर विद्या गुरुणा गुरु हा शब्द जो आपण भरायचा दिलेला हिंदी शब्द आपण काय करायचं त्या ठिकाणी भरायचा असतो। अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न जे असतात ते विचारलेले असतात। आणि एकूण तीन प्रकारचे प्रश्न आहेत, मेरणपूर्वक जोड्या लावा, चैरपूर्वक शोधा निवडा आणि चौथा शब्द लिहा। त्यानंतर आता ख ग प्रश्न बघा, संधी परत पूर्वीप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की रूपमधिकम हा शब्द जर आपण घेतला, संधी संधी मध्ये परत संधी मध्ये काय बघा, रूपमधिकम मध्ये काय करायचं असतं, रूपम अधिक अधिकम असा दिलेला असतो। मग काय करता येतं, प्रथम पदम लिहितात, रूपम सोडून दिलेलं असतं, फक्त अधिकम लिहिलेला असतो। काही वेळा काय करतात, रूपम देतात, अधिकम आपण लिहिण्यासाठी दिलेलं असतं, किंवा कधी कधी हा शब्द पण दिला जातो आणि दोन्ही ठिकाणी जरी काम झाला दिलेला असतात। तर पूर्व पदम लिखत, उत्तर पदम लिखत, उभय पदम लिखत अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते संधीवर आधारित आपणाला विचारले जातात। एक शब्द करण्यासाठी आपल्याला काय करतो, आधार बिंदू आहे तो आपल्या ठिकाणी मिळतो। एक रिकामे आला असेल तर दोन शब्द विचारलेले असतात आणि दोन्ही आधार करण्यासाठी दिले असतील तर हा आधार गुणांसाठी आणि हा आधार गुणांसाठी जो असतो तो आपल्याला विचारलेला असतो। आता हा झाला पहिला पद्यांश पठित्वा निष्ठा कृतृत कृती ही कृत या म्हणजे पहिल्यातले तीन प्रकार झाले, तीन पैकी दोन प्रश्नांचे उत्तर आपण दिले की दोन मार्क मिळतात। आता दुसरा प्रकार बघूया, रेखाचित्रम पूरयत यामध्ये परत जाड रेखाचित्र आहे, वृक्ष रेखाचित्र आहे, प्रवाही जालम आहे, स्तंभ पूर्णम आहे आणि शब्द पेटिका आहे। जर तुम्ही पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 15 वर जर का पाहिलं तर विद्या प्रच्छन्न दुग्धम डॅश डॅश, गुरुणाम डॅश डॅश, परम डॅश डॅश, नरस्य अधिगम डॅश डॅश असे ठिकाणी दिलेलं आहे। मग तिथे काय करायचं आहे, विद्या प्रच्छन्न दुग्धम धनम, विद्या गुरुणाम गुरु, विद्या परम दैवतम, विद्या नरस्य अधिकम रूपम, या पद्धतीने जालरेखाचित्रम हा प्रश्न जो असतो तो आपल्याला काय केला जातो, विचारलेला असतो। हा किती गुणांसाठी पडतो आपल्या परीक्षेमध्ये, परत दोन गुणांसाठी, म्हणजे पद्य विभागामध्ये पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृती कुरुत यामध्ये जो उतारा दिलेला असतो, पहिला प्रश्न कोणता आहे, मग पद्यांशम पठित्वा कृती ही कुरुत यामध्ये पहिला प्रश्न दोन गुणांसाठी, दुसरा प्रश्न प्रवाही जालक पुरेत हा दोन गुणांसाठी, अशा पद्धतीने पद्यांश पठित्वा कृती कृत हा प्रश्न असतो चार गुणांसाठी। आणि हे जे उतारे असतात ते कोणत्या पाठातले असतात, पद्य पाठातले तिसरा सहावा अकरावा आणि तेरावा या पाठातील हे जे असतात ते प्रश्न जे असतात ते पडलेले आपल्याला काय होतात दिसून येतात। आता त्यानंतर पाहूया हा प्रश्न, माध्यम भाषया उत्तरम लिखत। जर आपण धडे पाहिले पद्यधडे तर इथे एकूण 3, 6, 11 आणि 13 त्यानंतर 8वा आणि 15वा असे एकूण 6 पद्य आहे आणि या 6 पद्यांच्या स्वाध्यायामध्ये आपण काय केलं, संस्कृतमधून प्रश्न दिलेले त्या प्रश्नांची उत्तर काय करायचे असतात, मराठीमध्ये लिहायचे असतात। मग हा प्रश्न इथं आहे, माध्यम भाषया उत्तरम लिखत या 6 पाठांच्या खाली जे स्वाध्याय जे माध्यम भाषा उत्तर लिखाण्यासाठी प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न पडतात, 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर जर का आपण लिहिलं तर त्याचे 2 गुण आपल्याला काय होणार आहेत, प्राप्त होणार आहेत। आता आपण बघूया प्रश्न तिसरा ई, पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत। आता या प्रश्नामध्ये काय केलं असतं बघा, आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही अनुक्रमणिका पाहिली तर अनुक्रमणिकेमध्ये दिलेले आपल्याला सुरुवातीला तर सुत्ती सुद्धा सांगितलेलं आहे, पद्यम कंठस्थीकरणार्थम, त्यानंतर युग्ममाला पद्यम कंठस्थीकरणार्थम तिसरा,
3, 6 आणि 13 हे तीन पाठ जे आहेत ते काय आहेत आपणाला पाठांतरासाठी कंठस्थी करण्यासाठी आहे. आणि या 3, 6, 13 या पाठांमध्ये काही श्लोक 4 ओळींचे आहेत आणि काही श्लोक 2 ओळींचे आहेत. आपणाला पाठांतर करत असताना 4 ओळींचे श्लोक पण पाठ करायचे आहेत, 2 ओळींचे पण श्लोक पाठ करायचे. पहा त्या प्रश्न कसा विचारला जातो ते काय म्हणते बघा प्रश्न. तर पद्ये शुद्धे पुण्ये च निकत क ख ख ए क ख ख ए आणि ग ख ख ए ग ख ख ए हा जातो तो 4 ओळींसाठी असतो आणि ग ख ख ए हा जातो 2 ओळींसाठी असतो. म्हणजे 4 ओळींच्या श्लोकांपैकी 1 श्लोक जर का आपण लिहिला तर त्याचे 4 गुण मिळतात. 2 ओळींच्या श्लोकांमध्ये म्हणजे ग ख पैकी 1 श्लोक जर का आपण लिहिला त्याचे किती गुण मिळतात, 2 गुण मिळतात. अशा पद्धतीने कंठस्थीकरणावर आधारित 6 गुण जे आहेत ते आपल्याला काय होतात अत्यंत आपल्याला काय होतं दिसून येत. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दीर्घई अन्वयम पूरयत सुक्ति सुधातः तथा युग्म मालातः एव अन्वय पृष्ठव्य किंतु श्लोक न दातव्य. सुक्ति सुधा म्हणजे कोणता धडा आहे 3रा आणि युग्म माला म्हणजे कोणता धडा आहे 6वा धडा आहे. तर या 3र्या आणि 6व्या पाठांवरती आधारित काय केलेलं आहे या ठिकाणी अन्वय पूर्ण करण्यासाठी जर का तुम्ही पृष्ठ क्रमांक 14, 15 किंवा पृष्ठ क्रमांक 30 जर का तुम्ही पाहिलं तर प्रत्येक श्लोकाच्या खाली काय केलंय बघा तुम्हाला वाचून दाखवेन मी. निंदन तुनीति निपुणा यदि वा स्तवन्तु लक्ष्मी समाविष्टु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा वर्णमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीरा. यदि अपि नीति निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा लक्ष्मीः समाविशतु यथेष्टं गच्छतु वा मरणम् अद्यैव अस्तु युगान्तरे वा तथापि धीराः न्यायात् पथः पदं न प्रविचलन्ति. अशा पद्धतीचा अन्वय त्याने केलेला आहे आणि यामध्ये या पूर्ण 2 ओळींपैकी 4 शब्द जे असतात ते गाळलेले असतात. अन्वयम पूरयत अन्वयम पूरयत 2 गद्य ओळी दिलेल्या असतात पूर्ण श्लोकाचा अन्वय जो असतो दिलेला असतो आणि त्यामध्ये पुढे 4 शब्द जे असतात ते गाळलेले असतात. ते 4 शब्द जर आपण योग्य पद्धतीने भरले तर आपल्याला त्याचे 2 गुण जे असतात ते मिळतात. हा झाला प्रश्न 3रा दीर्घ ई. त्यानंतर त्यामध्ये प्रश्न 3रा उ तो पाहूया. माध्यम भाषया सरळार्थम लिखत यासाठी मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे पाठ जो आहे तो 8वा पाठ आहे आणि 15वा पाठ आहे. 8वा कोणता आहे वाचन प्रशंसा. आणि 15वा जो आहे तो आहे मानवता धर्म. तर बघा माध्यम भाषा या सरला लिखत या पाठामध्ये वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म या पाठांमध्ये असणारे जे श्लोक आहेत त्या श्लोकांपैकी कोणतेही 2 श्लोक दिलेले असतात या ठिकाणी पर्याय असतात. 2 श्लोकांचं भाषांतर किती मार्कासाठी असतं 4 मार्कासाठी 4 गुणांसाठी त्या ठिकाणी असल्याचं काय होतं आपणाला दिसून येतं. तर कोणत्या एका श्लोकाचा अर्थ जर का आपण घेतला तर 2 गुण आपल्याला मिळतात. अशा पद्धतीने 4 मार्क मिळतात म्हणजे एकूण 3रा विभाग पद्य विभाग किती गुणांसाठी आहे 18 गुणांसाठी आहे. त्यातला पहिला प्रश्न कोणता आहे पद्यांशन पठित्वाकृती कृत 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर काय आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत हा जो प्रश्न आहे तो किती गुणांसाठी आहे 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत किती गुणांसाठी आहे 6 गुणांसाठी आहे. आणि अन्वयम पुरयत 2 गुणांसाठी आणि अन्वयम पुरयत 2 गुणांसाठी. आणि भाषांतर कोणता प्रश्न आहे बघा माध्यम भाषा सरला लिखत तो किती गुणांसाठी आहे 2 गुणांसाठी आहे. अशा पद्धतीनं 4 गुणांसाठी माध्यम
माध्यम भाषा या सरकार तुम्ही कथा प्रश्न किती वर्गांसाठी आहे, चार गुणांसाठी आहे, अशा पद्धतीने एकूण पद्धती विभाग जो आहे तो 18 गुणांसाठी असल्याचं काय होतं आपल्याला दिसून येतं. आता चतुर्थ विभाग लेखन कौशल्य तो पाहूया. चतुर्थ विभाग लेखन कौशल्यम या लेखन कौशल्यम या भागामध्ये आपण जर का पाहिलं तर प्रश्न चौथा आहे हा किती गुणांसाठी आहे, एकूण 9 गुणांसाठी आपल्याला आता दिसून येतो आणि हा पूर्णपणे व्याकरणावर आधारित आहे. व्याकरण आधारित हा प्रश्न आहे. तर या व्याकरण आधारित असणाऱ्या प्रश्नामध्ये जर का आपण पाहिलं की प्रश्न चौथा अ धातूनां अव्ययानां च उपयोगं कृत्वा वाक्य निर्माणं कुरुत, यासाठी पृष्ठ क्रमांक बघा. प्रश्न पहिला प्रश्न चौथा अ काय आहे, वाक्य निर्माणं कुरुत. यासाठी पृष्ठ क्रमांक 103 जर का आपण पाहिलं तर या पृष्ठ क्रमांकावरती एकूण आपणाला काय केलेले आहे, 14 धातू दिलेले आहेत. बघा पेज नंबर 103 काढा आणि 103 वरती जर का आपण पाहिलं तर सांगितलेलं आहे. बघा परीक्ष मध्यभागी एक चौकट दिले, वाक्य निर्माणं परीक्षार्थं निर्धारिताः धातवः गमगच्छ याच कुप क्रुध कायच्छ कथ रक्ष स्निह रुच स्पृश बत विअधिक्रम विअधिकृ प्रत्यधिक श्रु, हे एकूण 14 धातू जे आहेत दिलेले आहेत. आणि या 14 धातूंपैकी 8 जे असतात धातूनां अव्ययानां तर काय केलं हे धातू आहेत आणि अव्यय जे असतात ते पृष्ठ क्रमांक 101 आणि 2 वर दिलेले. बघा प्रथम विभक्ती कार्यक्रम करता कार्यक्रम कर्म प्रथम विभक्ती द्वितीय विभक्ती मध्ये उभयतः परितः अभितः विना अव्यय, म्हणजे तीन अव्यय कुठून 101 आणि 102 वरचे आणि तीन धातू कुठले आहेत 103 वरचे, यापैकी तीन आणि यापैकी तीन असे एकूण 6 दिलेले असतात. 6 पैकी 4 ही 4 वाक्य आपण लिहिली की आपल्याला काय करायचे, 4 गुण जे असतात ते मिळाल्याचं काय होतं आपल्याला दिसून येतं. वाक्य निर्माणं कुरुत हा प्रश्न एकूण किती गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी आहे. त्यापैकी 3 अव्यय 3 धातू एकूण 6 वाक्य, 6 धातू 6 अव्यय आणि 3 अव्यय आणि 3 धातू एकूण 6 आणि त्यापैकी 4 जे वाक्य जर का बनली त्याचे 4 गुण आपल्याला काय होतात मिळतात. आता याला एक पर्याय दिलेला आहे, संस्कृतानुवाद कुरुत अथवा काय आहे, संस्कृत अनुवाद कुरुत. संस्कृत अनुवाद कुरुत या प्रश्नामध्ये काय केले बघा, आपणाला 8वी मध्ये असणाऱ्या 9वी मध्ये असणाऱ्या आणि 10वी मध्ये असणाऱ्या चित्रपद कोशातील जे चित्र आहेत शब्द आहेत किंवा आपल्या 8वीच्या पाठामध्ये आलेले 9वीच्या पाठामध्ये आलेले आणि 10वीच्या पाठामध्ये आलेले जे शब्द आहेत त्यावर आधारित काही काही सोपी सोपी वाक्य जी असतात ती दिलेली असतात आणि त्या वाक्यांपैकी किती वाक्य देतात, एकूण 6 वाक्य देतात आणि 6 वाक्यांपैकी 6 पैकी 4 वाक्य जी असतात ती संस्कृत मध्ये लिहायची असतात. संस्कृत भाषेत लिहिली की आपण तिथे काय करतात, 4 गुण मिळतात. म्हणजे हा प्रश्न जो वाक्य निर्माण पूर्ण तर किती गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी आणि याला और किंवा संस्कृत अनुवाद पूर्ण तर वाक्य निर्माण पूर्ण तर संस्कृत अनुवाद पूर्ण तर 6 पैकी 4 6 पैकी 4 या ठिकाणी आपण काय केलं असतं विचारलेलं असतं. आता यातला हा प्रश्न जो आहे तो आपण पाहूया, चौथा आ प्रश्न चौथा आ हा काय आहे, निबंधं लिखत. निबंधं लिखत अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर
आपण जर पुस्तकाचं पेज नंबर 104 जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, निबंध लेखनार्थं निर्दिष्टाः विषयाः। आपल्याला आपण संस्कृतच्या दृष्टीने विचार केला तर आपण विद्या 10वी साठी 10वी साठी किती विषय आहे, एकूण 7 विषय आहेत आणि 7 पैकी 3 परीक्षेला पडतात आणि 3 पैकी 1 निबंध जो आहे तो आपल्याला द्यायचा। जवाब प्रश्न काय म्हणतोय ते पंचसप्त वाक्यात्मक निबंध लिखत 3 तब 1 यासाठी पेज नंबर 104 आणि 105। तर पेज नंबर 104 जर का तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी निबंध लेखनार्थं निर्दिष्टाः विषयाः दिलेले आहेत। मम प्रिय कवी, मम प्रिय खग, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सव, मम प्रिय पुस्तक, मम प्रिय भाषा, भारतीय प्रसिद्ध स्थल। तर या 7 विषयांपैकी 3 विषय प्रश्नपत्रिकेत पडतात, प्रश्नपत्रिकेमध्ये पडतात आणि या 3 विषयांपैकी एका विषयावरती आपण 5 ते 7 वाक्य जर का लिहिली, 5 ते 7 वाक्य जर का आपण लिहिली तर याचे 5 गुण जे असतात ते आपल्याला मिळतात। अशा पद्धतीने प्रश्न चौथा जो आहे लेखन कौशल्याचा तो पूर्ण झालेला आहे। आता यानंतरचा भाग जो आहे